पुढचे पकोडे पण आपण असेच तळून घेऊया. आपले स्वीट कोणते? नमस्कार, मी अश्विनी डिके. आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण स्वीट कॉर्न पासून एक पदार्थ बनवणार आहोत. स्वीट कॉर्नचे पकोडे करणार आहोत, पण एका वेगळ्या पद्धतीत करणार आहोत. यापूर्वी पण आपण स्वीट कॉर्नचे पकोडे केलेले आहेत. वेगळी पद्धत असली ना तरी ते अतिशय टेस्टी आहे. आपण पटकन साहित्य बघून घेऊया आणि लगेचच कृती करूया. आपण आज स्वीट कॉर्नचे पकोडे करतोय, त्यासाठी मी इथे स्वीट कॉर्नचे दाणे 2 कप घेतले होते. ते थोडेसे क्रशरमधनं जाडबरड वाटून घेतलेलं आहे. इथे 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आहे, 2 टेबलस्पून तांदूळ पिठी, 2 टेबलस्पून हरभरा डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ, खूप सारी हिरवी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, 2 टेबलस्पून एवढं डेसिकेटेड कोकोनट आहे. तुमच्याकडे फ्रेश कोकोनट असेल तर ते घातलं तरीसुद्धा चालेल, काहीच हरकत नाही. 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि 1 इंच आल्याचा तुकडा आहे, त्याचेही बारके बारके काप करून घेतलेले आहेत. इथे मी 3 टेबलस्पून एवढं भाजलेले शेंगदाणे घेतलेत. हे शेंगदाणे, मिरची आणि आलं आपल्याला क्रश करून घ्यायचं आहे जाडबरड. 1/2 टीस्पून भाजून केलेली जिरे पूड आहे, 1/2 टीस्पून हळद पूड आहे, 1 टीस्पून एवढं लाल तिखट आहे. तिखटाचं प्रमाण अर्थातच आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. याबरोबर खाण्यासाठी आपण चटणी पण करणार आहोत, पण पहिल्यांदा आपण स्वीट कॉर्नच्या पकोड्याचा गोळा किंवा मिश्रण म्हणा तयार करून घेऊया आणि मग चटणीकडे बघू. स्वीट कॉर्नचे दाणे मी बारीक अर्धबोबळे असे म्हणजे क्रश करून घेतलेले आहेत, ते आपण बाउलमध्ये काढून घेऊया. बेसन पीठ, फुलपिठी, कॉर्नफ्लॉवर, तांदूळ पिठी आणि कॉर्नफ्लॉवरमुळे आपले पकोडे कुरकुरीत होणार, क्रिस्पी, डेसिकेटेड कोकोनट, लाल तिखट, हळद, जिरे पूड, अगदी कमीत कमी मसाल्याचं सामान घालून आपण असे टेस्टी पकोडे करणार आहोत. कोथिंबीर, थोडस मिक्स करून घेते आणि नंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणी पॉटमध्ये दाणे, भाजलेले दाणे, मिरच्या आणि आलं ओबड धोबड वाटून घेऊया. ते पण आपल्याला यामध्ये घालायचे. आलं आणि मिरची आणि हे शेंगदाणे भाजलेले आहेत, सालं काढलेले नाही. मीठही घालूया, नंतर मिश्रणाची चव घेऊन बघायची. मीठ कमी वाटलं तर आपण वाढवूया. बघू शकता आपण हे दाणे, मिरची आणि आलं ओबड धोबड वाटून घेतलंय, अगदी बारीक वाटलेलं नाहीये. ते पण यामध्ये घालूया. ते आपल्या पकोड्यामध्ये क्रंची छान वाटतात तळल्यानंतर. मिश्रण सगळं एकत्र नीट करून घेऊया. याला पाणी आपल्याला घालावं लागत नाही, आणि अगदी लागलं तरी 1/2 टेबलस्पून एवढंच पाणी लागणार आहे बाइंडिंगच्या वेळेस, कारण स्वीट कॉर्नमध्ये ओलेपणा असतो, त्यातला जो ज्यूस असतो तो आपण अर्धवट जे बारीक करून घेतला आहे त्यामुळे त्यातला रस आपोआपच बाहेर आलेला असतो. अगदी 1 टीस्पून एवढंच पाणी घालणार आहे, बघू शकता. आपलं हे सगळं मिश्रण तयार झालंय बघा. आता आपण हे 5-7 मिनिटं मुरवायला, म्हणजे काय त्यातले मसाले सगळे एकत्र छान उतरतील आणि टेस्ट पण उतरेल त्यामध्ये. 1-5-7 मिनिटंच ठेवायचं आहे आणि तेवढ्या वेळात आपण त्याच्याबरोबर खाण्याची चटणी करून घेऊया. चटणी वाटून घेऊया. त्यासाठी पहिल्यांदा इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुकडे करून,
अर्धा इंच आल्याचे बारीक तुकडे करून घेतलेत, 8-10 कडीलिंबाची पानं, कोथिंबीर, डाळ, डेसिकेटेड कोकोनट, आणि टोमॅटो। आंबटपणासाठी टोमॅटो घालते, हा आंबटपणा कमी वाटला तर आपण थोडस लिंबाचा रस घालूया। मीठ घालते थोडस, आणि आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ। चटणीच्या मिश्रणात मी 1 चमचाभर साखर घालते, थोडस पाणी घालूया 2 टेबलस्पून। वा, मस्त चटणी तयार झाली आहे, आपण बाउलमध्ये काढून घेऊया। हे मिश्रण आता छान मुरलंय, आता आपण त्याचे असे लांबट गोल करून घेऊया। तेल तापतंय तोपर्यंत गोळे तयार करू, आणि नंतर लगेचच स्वीट कॉर्न पकोडे आपण तळून घेऊया। छोटा छोटा पोर्शन काढून घ्यायचा आणि लांबट गोल त्याचा करायचा। नुसता असा हातावर आज गोल करून सुद्धा तुम्ही ठेवू शकता। तेल तापलेलं आहे, आता आपण पकोडे त्यात सोडूया। सोडताना मी थोडेसे हाताने असं प्रेस करून सोडणार आहे। पहिल्यांदा एकदा तेल तापवून घ्यायचं आणि नंतर लो टू मीडियम गॅसची फ्लेम ठेवायची आणि पकोडे तळायचे। म्हणजे काय होतं, आजपर्यंत चांगले ते तळले जातात। पुढचे पकोडे पण आपण असेच तळून घेऊया। आपले स्वीट कॉर्नचे पकोडे एकदम टेस्टी तयार झालेत, काय सुंदर दिसत आहेत बघा। मुलांना टिफिन मध्ये द्यायला किंवा टी स्नॅक्स म्हणून अतिशय सुंदर, किंवा अगदी स्टार्टर म्हणून सुद्धा आपल्याला हे करता येतील। स्वीट कॉर्न त्यामध्ये फायबरचं प्रमाण खूप असल्यामुळे आपल्या तब्येतीसाठी सुद्धा खूप चांगलं आहे, वेट लॉससाठी तर स्वीट कॉर्न नक्कीच चांगले असतात। तुम्ही या पद्धतीने स्वीट कॉर्नचे पकोडे करून बघा आणि मला नक्की कमेंट द्या। स्वीट कॉर्न बरोबर खाण्यासाठी आपण इथे ग्रीन चटणी केलेली आहे आणि टोमॅटो सॉस पण दिलेला आहे। तुम्ही या पद्धतीचे पकोडे केले की मला अगदी आठवणीने कमेंट द्या, आणि तुमच्या घरी आवडले का किंवा तुम्ही या पद्धतीने पकोडे करता का हे सुद्धा मला नक्की कळवा। माझा स्वीट कॉर्न पकोड्याचा व्हिडिओ, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असली तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉनही प्रेस करायला विसरू नका, म्हणजे मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोहोचतील। पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी हेल्दी स्वादिष्ट रेसिपीसह भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।